दिवाळीच्या तोंडावरती देशात डाळ आणि खाद्यतेलांची दरवाढ रोखण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केलेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तेल आणि डाळीच्या आयात मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर तिळाच्या तेलाचं प्रोडक्शन म्हणजे उत्पादन 10,00,000 मेट्रिक टन इतकं वाढवण्यात आलंय. यामुळे तेल आणि डाळीचे दर कमी होतील असा अंदाज केंद्र सरकारला आहे. तर खाद्यतेल डाळींची नियमांपेक्षा अधिक साठवणूक केल्यास कठोर कारवाईचे आदेशही राज्य सरकारांना केंद्राने दिलेले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर तेलाचे दर, डाळीच्या किमती कमी होण्याची आशा आहे. एडिबल ऑयल में और पल्सेज में ऑलरेडी पल्सेज में स्टॉक लिमिट्स इम्पोज हो गई हैं. एडिबल ऑयल में भी राज्यों को ये अधिकार दे दिए गए हैं और हम उम्मीद करते हैं कि जो भी राज्य सरकार अपने कंज्यूमर की चिंता करती है वो इसको तुरंत लागू करेगी.